पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्जा येतो अनिकेत जाधव आणि त्यांच्या समोर यायचे रौनक पटेना. पहिला चेंडू दिवशी मारण्याचा प्रयत्न होता पण यावेळी मात्र पंचा अजित निकमसरांचा निर्णय वाईट वाईटच्या दरबारे काउंटर धाव मिळेल संघाची धावसंख्या वाईटच्या स्वरूपाने चालू होईल. पुन्हा एकदा रिव्हर्सची चपटकार या पहिल्या चेंडू मध्ये रौनकच्या भेटून आपल्याला पहिल्या चौकार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार चौकार वागाच्या कुठला पार सीमा रेषा पार चौकार संघाची धावसंख्या होते ती पाचच्या धावसंख्या जवळ पोहोचते. पहिल्या चेंडू मध्ये एक चांगला स्टार्ट करून दिला रौनक यांनी. दुसरा चेंडू आणि पुन्हा एक डॉक्टरच्या दिशेने चेंडू टाकला. एक चांगला रनिंग बिटवीन देखील विकेट पाहिला आपण अश्विन आणि रौनक यांच्यामध्ये. अश्विन यांचं थोडं होम ग्राउंड त्यांना होम ग्राउंड आपली कसा साथ देतोय ते पाहूया. तिसरा चेंडू आणि किट्टू अश्विन ज्यावेळेस मात्र चेंडू जातोय तो लेग साईडच्या स्टंपाच्या बाहेर आणि पंचाजी टिकमसरांचा निर्णय वाईड वाईटच्या स्वरूपात आणि बाईकच्या स्वरूपात गावात दोन आवंत धाव मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आठवर. दोन चेंडू आठ धाव झाले आहेत. रौनक यावेळेस मात्र स्वीटचा पट्टा मिळतोय. आपण बघतोय रौनकच्या बॅटेतून दुसरा चौकार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो ती मा रे ह्या पाच चौकार. संघाची धावसंख्या होती ती बारा. तीन चेंडू बारा धावा झालेत. रौनक मात्र आपल्याला फॉर्ममध्ये दिसत आहेत. दुसरा चौकार पाहिला तीनच चेंडू झालेत अजूनपर्यंत या षटकामध्ये आणि तीन चेंडू धावा झालेत त्या बारा. पुन्हा एकदा रौनकच्या बॅटीतून एक कडकडाट चौकार पाहायला मिळतोय. रिओसिटच्या माध्यमातून धावसंख्या होते ती 16 धावसंख्या जाऊन पोहोचते. रौनक यांची चांगली फलंदाजी आपण पाहतोय. मला वाटतं त्यांचे साथीदार भरत मराठे अलीकडे नसल्यामुळे आपला साथीदार जो थोडा बिझी आहे त्याच्या नसल्यामुळे त्याला स्वतःची बॅटिंग मात्र सुधारावी लागते इकडे थोडा. आणि त्याची चांगली फलंदाजी देखील आपण पाहतोय रौनक यांच्या बॅटीतून. आज आपण संघाची धावसंख्या होते ती 16. चार चेंडू 16 धावा झालेल्या आहेत अँटिक 9 संघाच्या. थोडंसं प्रेशर अनिकेत जाधव यांच्यावरती. यावेळेस मात्र चेंडू जातोय तो स्ट्रेट ड्राईव्ह सीमा रेषा पार चौकार. रौनकच्या बॅटमधून आपल्याला चौका चौकार पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी इकडे करताना रौनक लगातार तीन चौकार मारलेत रौनक यांनी. हॅट्रिक झालेल्या इकडे चौकारांची रौनक यांच्याकडून. यावेळेस मात्र बॅटची काडा घेऊन चेंडू जातोय तो किपरच्या मागे आणि यावेळेस मात्र एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या होती ती 21. पहिल्या षटकानंतर एक चांगला स्टार्ट देखील करून दिला रौनक यांनी अँटिक 9 संघाला. वैयक्तिक पहिला आणि संध्याकाळी दुसरा सेट घेऊन आलाय तो अभिषेक. पाहूया अभिषेक काय होतोय. कुठच्या
चांगला परफॉर्मन्स दाखवतोय आपल्याला आज अभिषेक त्याच्या संघाला कमबॅक करून द्यायला. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 21. रोनक बॅट्समन आज आपल्याला फॉर्ममध्ये दिसतोय. पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये किती चौकार मारतोय. पहिल्या षटकामध्ये पावर प्ले होता, त्या पावर प्लेच्या षटकात त्याने 5 चौकार लगावले, तरी 4 चौकार लगावले. यावेळी 17 ऑक्टच्या दिशेने चेंडू ढकलला, एक धाव मिळत यशस्वी फलंदाज रोनक. संघाची धावसंख्या होती ती 22 या धावसंख्या होती. पाहतोय अश्विन यांची बॅटची कडा लागली होती आणि ते स्वतःहून बाहेर गेले. एकदम जोरदार टाय त्यांच्यासाठी, तशी चांगली गोलंदाजी, एक चांगला कमबॅक, छोटासा कमबॅक करून देतोय अभिषेक इकडे आपल्या संघाला. संघाची धावसंख्या झाली होती 22. एक गडी बाद एक मोठा धक्का बसतोय अश्विन दुधाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज होतोय तो प्रशांत आगरे. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी आज प्रशांत, कुठच्या स्कोर बोर्ड वर देतोय प्रशांत. पहिला चेंडू पंचाशी तिकमपर्यंत निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात काउंटर. धाव संघाची धावसंख्या होईल 23 या धावसंख्येवरती. खरं तर एक चांगला बॅटिंग परफॉर्मन्स देखील आपण पाहतोय अँटिक नाईन संघाकडून, खरं तर अँटिक नाईन संघाकडून नाही तर रोनक यांच्याकडून सुद्धा. पुढचा चेंडू प्रशांत यांचा लेग साईडच्या दिशेने फटका मारला होता. चांगलं रनिंग बिटवीन विकेट देखील पाहिलं आपण. एक धाव मिळते यशस्वी. संघाची धावसंख्या होती ती 24 या धावसंख्येवरती. चेंडू अभिषेक मॅन इन फॉर्म रोनक पटेना यावेळेस मात्र स्वीपचा प्रहार करतोय आणि चांगल्या रनिंग बिटवीन विकेट देखील पाहिलं आपण रोनक यांच्याकडून. संघाची धावसंख्या होते ती 4 चेंडू 25. यावेळी मात्र ऑफसाईडच्या चेंडू ढकलला आणि एक चांगली चौथी डाव देखील पाहिले आपण रोनक यांचा. चांगला रनिंग बिडवर देखील खूप पाहतोय रोनक यांच्याकडून. चांगली फलंदाजी पाहतोय रोनक यांच्याकडून. चांगले चौका देखील पाहायला मिळत आहेत. सगळं काही एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिसतो आपल्याला रोनक. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटची थोडीशी कडा लागली आणि चेंडू जातो तो दिवसा. संघाची धावसंख्या दुसरे षटक संपल्यानंतर झाली होती 26 या धावसंख्येवरती. एक चांगला कमबॅक, छोटासा कमबॅक देखील करून दिला अभिषेक यांनी पहिल्या षटकानंतर. पहिल्या षटकाच्या 21 धावांनंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 5 धावा दिल्या अभिषेक यांनी. एक चांगल्या गोलंदाजीचा प्रकार देखील पाहिला आपण त्याच्याकडून. अश्विन दुधे यांचा विकेट देखील घेतला त्यांनी. लखाने गोलंदाजीचं नाव सांगायचं अजित सर
गोलंदाज आता आहे सांगायचं आहे अजय 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 धन्यवाद गोलंदाजीसाठी येतोय तो अजय वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरे सर घेऊन आलोय तो अजय पाहूयात काय होतंय अजय कुठच्या प्रकारे जागते आपल्या षटकामध्ये पहिला चेंडू आणि अजयच्या हातात चेंडू आणि एक तो खिडाव काढण्याचा प्रयत्न पण यावेळेस मतलब चांगला विकेट टिकून राहिला आपण मंदार यांच्याकडून यावेळेस मात्र माघारी जावं लागते फलंदाज मॅर इन फॉर्म रोनक ह्याला त्याच्या बॅटिंगतून आपण चार चौकार पाहिले पहिल्या षटकामध्ये आणि एक चुकीचा कॉल दिला प्रशांत यांनी यावेळेस मात्र रोनक माघारी जाईल नवीन फलंदाज येतोय तो आउटूत पहिला चेंडू आउटूत यांचा एक चांगला रनिंग बिटवीन देखील पाहिला आपण आउटूत यांच्याकडून संघाची धाव संख्या जाऊन पोचते ती दोन चेंडू आणि 27 धावा झाल्या आहेत खरं तर चांगला कमबॅक देखील पाहतोय आपण वॉरियर संघाकडून यावेळेस मात्र पंच अजित चिकमसरांचा निर्णय वाईट वाईट सरकारी काउंटर धाव मिळेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवरती पुढच्या चेंडू पुढेवर मारण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहिला आपण सुनील यांच्याकडून खरं तर एक एक्सपिरियन्स असा खेळाडू सुनील ते देखील आपण पाहतोय त्यांचं वय असेल 45 अबाव आणि आजच्या आपल्याला खेळता निघतात वॉरियर संघामध्ये संघाची धावसंख्या होती ती 29 या धावसंख्येवरती यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू जात होती स्टंपाच्या पायात पंचाधी तिकडपर्यंत वाईट निर्णय धावसंख्या झाली ती 30 या धावसंख्या पण पोचते बॅटची काढा लागली ह्यावेळेस मात्र चेंडू जातो तो नीट धाव चांगली गोलंदाजी देखील पाहतोय आपण अजय यांच्याकडून चेंडू अजय यांचा यावेळेस मात्र प्रशांतच्या बॅटून आपला एक जोरदार प्रहार पाहायला मिळतोय पण चांगला रनिंग बिटवीन विकेट देखील पाहतोय अवधीतच्या बॅटून माफ करा संघाची धावसंख्या जाऊन पोचते 31 तुमच्या चेंडू अजित सर आता तर 3 षटक संपलेत आणि संघाची धावसंख्या झाली ती 31
पंचांचा निर्णय वाईट व्हायचे तर कधी काउंटर धाव संघाची धावसंख्या 49 धावसंख्येवरती
पुन्हा एकदा सूर्यकाचा प्रहार आणि चेंडू जातो तो ती मारणे शपात चौकार. अवधूतच्या बॅटिंग आपल्याला अजून एक चौकार देखील पाहायला मिळतोय. या षटकामध्ये अवधूतने चार चौकार लागवलेत आतापर्यंत आणि एक चेंडू शिल्लक आहे आकाशच्या शेवटच्या षटकातील. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये काय होत आहे. संघाची धावसंख्या होते ती 53 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू तर पाहूया या शेवटच्या चेंडूमध्ये काय होत आहे. मागे विचार 53 धावा झालेल्या आहेत. 53 शेवटचा चेंडू पाहूया काय होत आहे. पुन्हा एकदा थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती आणि यावेळेस मात्र वाईड आणि 22 रुपयात दोन धावा मिळतील. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 55 या धावसंख्येवरती. चेंडू आकाश प्रशांत त्यावेळेस पुन्हा एकदा थोडासा प्रेशर आकाशवरती आणि पुन्हा एकदा वाईट सरकारी गावांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 56 वरती. चांगल्या बॅटिंग परफॉर्मन्स देखील आपण पाहतोय आउट त्यांच्याकडून. यावेळेस मात्र प्रशांतच्या बॅटिंग चेंडू निघाला आणि यावेळेस सुनील यांचा एक चांगला थ्रो आणि गडी बाद होतोय फलंदाज प्रशांत. आउट मात्र नॉट आउट राहील. चांगले चार चौकार पाहायला मिळाले आणि जिंकण्याकरता वॉरियर संघाला 57 धावांचं आव्हान आणि त्यांच्या समोर आहेत अँटिक 9. तर पाहूया हा सामना कोण जिंकत आहे. स्टॉप क्यों हो रहा था ये नया नया है ना सब ये नहीं कोई कर नहीं है प्रॉब्लम होता है क्या फिर लाइट रहेगा करंट मार रहा पूरा. हाँ
ओके वो जिससे प्रॉब्लम है नजदीक भी है ना कहीं पे भी नहीं है किधर पांच एक दिन का मतलब पांच एक दिन का पांच वैयक्तिक पहिले आणि संघासाठी देखील पहिले चटक घेऊन आलाय तो शुक्रदीप शिंगरे त्यांच्या समोर जात आहेत धक्कांनी पाहूया पहिला चेंडू आणि ऑफसाइडच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमा रेषा पार चौकार पहिल्या चेंडू मध्ये पहिला चौकार लकानीच्या बॅटमधून आपण पाहतोय पावर प्लेचे षटक आणि पावर प्लेच्या षटकामध्ये पहिला चौका देखील पाहतोय वरुणच्या बॅटमधून आपण पावर प्लेच्या षटकामध्ये चार चौके पहिले पाहूया लकानी किती चौकार मारतोय यावेळेस मात्र वेल घेण्याची एक संधी होती चांगला कम बॅक शुक्रदीप शिंगरे यांचा संघाची धावसंख्या होती ती पाच दोन चेंडू पाच धावा झालेले आहेत वॉरियर्स संघाच्या चेंडू यावेळेस मात्र त्याच्या क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आकाशकडून चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार चांगली फलंदाजी देखील पाहतोय आपण बाळा यांच्याकडून संघाची धावसंख्या होती ती नऊ तीन चेंडू नऊ धावा झाले आहेत यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका बाळाच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार बाळाच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौका पाहतोय आपण संघाची धावसंख्या होती ती चार चेंडू तेरा धावा झाली पुढचा चेंडू यावेळेस मात्र प्रज्ञ त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं आणि चांगला थ्रो देखील पाहिला यावेळेस मात्र फलंदाज बाळा ह्याला माघारी जावं लागेल दोन चौकार मारल्यानंतर प्रज्ञ त्यांचा चांगला कव्हर देखील पाहिला आपण प्रशांत यांच्या माध्यमातून थोडं गच्चा क्षेत्ररक्षण देखील पाहिलं प्रज्ञ त्यांचा चांगला कव्हर मिळाल्यामुळे चांगला थ्रो मिळाल्यामुळे फलंदाज माघारी जातोय बाळा संघाला पहिला मोठा धक्का बसतोय बाळाच्या स्वरूपात संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 या धावसंख्येवर पाच चेंडू 14 धावा झाले आहेत वॉरियर संघाच्या नवीन फलंदाज येतोय तो मंदार आपल्या मांडूपनगरीतील एक नावाजलेला असा खेळाडू ऑलराऊंड परफॉर्मन्स देणारा नक्की आपल्या संघासाठी आज काय करतोय पाहूया मंदार आरंडेकर कोई तो है
से लैपटॉप से करिए। संघाची धावसंख्या झाली होती 14 पाच खेळू 14 धावा झाल्यात। नवीन बॅट्समन होतो मंदार आरंभकर, पाहूया काय करतो आपल्या संघासाठी आज मंदार। या आहेत ना थोडस प्रेशर असेल शुक्रदीप वरती, ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला होता, वाईटच्या स्वरूपात एकदा मिळेल। यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट, वाईटच्या स्वरूपात एक अजून एक अवांतर धाव, पण त्याची धावसंख्या जाऊन पोचते ती 16 आहे धावसंख्येवरती। यावेळेस मात्र एक धाव मिळते फलंदाज मंदाराला। संघाची धावसंख्या होते ती 17 पहिल्या षटकानंतर। जिंकण्याकरिता वॉरियर संघाला 18 चेंडूंमध्ये 40 धावांचा आव्हान आहे। पाहूया या 40 धावांचं लक्ष्य ते कसं पार पाडत आहेत। अजूनही फलंदाज लकाने क्रीजवरती उपस्थित आहेत। यानंतरचा गोलंदाज वैयक्तिक पहिल्याने संघासाठी देखील दुसरं चटक घेऊन आला आहे तो ओंकार। रंग ओंकारची ओळख सांगतो तुम्हाला, नुकत्याच झालेल्या HP चषकामध्ये बेस्ट बॉलर जो होता ओंकार तो आपल्याला पाहायला मिळतोय। अँटिक 9 संघामधून खेळताना दिसतोय आपल्याला। तर पाहूया ओंकाराला आपल्या संघासाठी कित्येक चांगला परफॉर्मन्स दाखवतोय आपल्या बॉलिंगमधून। त्यांच्या सामोरे जात आहे ते मंदार आरोंडीकर। पाहूया पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 17। जिंकण्याकरिता 18 चेंडूंमध्ये 40 धावांचे लक्ष आहे वॉरियर संघासमोर। पहिला चेंडू ओंकारांचा, चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण ओंकारांना। चेंडू धाव आणि यावेळेस नंतर रिव्हर्सच्या माध्यमातून मंदारने प्रयत्न केला होता पण एक धाव मिळण्यात यशस्वी होतोय। संघाची धावसंख्यामध्ये बदल होईल, संघाची धावसंख्या होते ती 18।
datang itu lalu di tempatnya Ongkar yang cakul. Supaya Yawe cai kurma terlakannya hasil dan bersama kerja itu Ongkar. Kita cendu Ongkar kelihatan Yarek matra Leksan terbaik cendu Pansa di kita serang semenya Wide wide terbaik counter down Sangka kita akan terbentuk safety Iku nih saya tahu sungguh sih Kita cendu sudah kata perahar pun Perik mereka Paris, yang tertanggung seterikian apa pilot, yang tertanggung seterikian itu, ini apa yang tertanggung seperti dawar itu, hasil kita tim dawar oleh Paris ini, pawai apa yang tercendu, Ongkar Tumandar, Yawes motor si kerik singre yang tertanggung seterikian apa patu, bowling mesti tekai, tangi kamgiri naik kertas itu, seterikian apa di motor, 100% data na apa lah. Sukurnip singre, Ongkar hancur dikelik, sanggala golin dari cepat kerapin paila mehpe. Kita cendu, Ongkar tu lakani, awi apa yang tu? Jadi satu pun naik dalik, tempat bayar bola tu yang naik dalik super dari counter down mete. Sangka kita dalam kejadian putetti, ekuisi ada dalam kewerti. Untuk cendu lakani yang terperahar Ani Paris Mehra yang cicangli Dela pun patuh eh Lakani lima terang magari zawal lagi liyawai Ongkar Tawan yang cicangli Golan tadi dikila pun patuh eh Ani Paris Mehra yang terperahar Kupat cangli cangli seger raksana pun patuh eh Yawis matrahu lakani lima magari zawal lagi Nawin palendad Yaitu itu Lazar Nader Pauya Lazar agak pernah batin Mudun titik tau kar dapot eh Tentu semua rete Ongkar Tawan Sangli gulanda jika tanah patuh Apa yang tenang Apa siar gua Kita cendu Ongkar itu Lazar Ani Yawes Matra pun naik Dan cendu jatuh itu Lima reja par cekar Ani saya sobat pelanda ji bar jatuh Lazar saya serupat Ani sangga ki dao sangka jali ti ekuis Ani tiga mote rakki Atta parin tu basil hai Warrior sangga la Ani atisra rakka bukto itu Lazar saya madya matin Ongkar tawa nahi Kita kharat ek dat sang la Zordar kaya jala Kati nisran lu Ongkar tawa nahi Chasa ki Pahila satka madhe sakra dao Lewta ani Ongkar cha satka madhe matra पाच धावाले आणि संघाची धाव संख्या झाली ती 22 एक चांगला कमबॅक करून दिलाय ओंकार सवनेने आपल्या संघाला Pilih ani sangga tadi dikil pilih dari tisre kita gionala itu Ashwin, Pauya Ashwin, apaan pilih? Orang test cricket malah Ashwin dek century marli ani wicket sih gitulah. Pauya as underarm cricket malah Ashwin kai kerja pilih cendu leg side tadi kene cendu cepat kar wide wide kita sempat ikawan terdau sangga si down sangka tu aru sangga si down sangka jali si tewi. Ya itu terpun naik tapi orang mana terpelat terpun naik jai ku wide wide kita sempat ikawan terdau. Anda kita tahu sangka untuk itu cuy. Sudah cendu, Ashwin cuma mandar. Ya wes matra bat madun mandar cepatkan itu eh cendu jatuh itu si marin cepat. Tahu karena itu cekar jatuh ani tiap sobat pelanda di bar. Ik muka dekat pun naik dapat tu eh. Oh dia tenggala. Mandar dan awan eh ani Sangli golanda sih, sangla comeback don white tackle nanti apaan bagit lah Ashwin encah korun. Sangga si daw sangka zale ti cewi, an gari bad zale tercah. Nah ini pelan dah, itu wibo,
भव्य वैभव आपल्या संघासाठी आज जिंकण्यासाठी काय करतोय. त्यांच्या समोर आहेत ते अश्विन. पुढील मारण्याचा प्रयत्न वैभव यांचा आणि चेंडू जातोय तो ती मारे शपार चौकार. वैभव यांच्या बॅटमधून आपल्याला पहिल्या चेंडूमध्ये एक चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र पुढे नेताना दिसतोय आपल्याला. वैभव संघाची धावसंख्या होते ती 28. सिंगनगरचं अजून 31 धावांचं आव्हान आहे. वा दहा चेंडूवर 29 धावा सिंगनगरचा वॉरगेट संघाला. पाहूया काय होत आहे. फलंदाज वैभव स्ट्राईक होते त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला पहिल्या चेंडूमध्ये. त्यांच्या सामोर जात आहे ते अश्विन मध्ये. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. कोण सामना जिंकतो वॉरियर संघ की अँटिकनाईन संघ. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय नो आणि नोच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव काढली वैभव यांनी. दोन धावा भेटतील अशा संघाची धावसंख्या होते ती 30. या धावसंख्या जाऊन पोचते. धावसंख्या झाली ती 30. ज्यावेळेस मात्र फलंदाज वैभव चेंडू जातोय तो सीमारेच्या पार षटकार. त्याचसोबत फलंदाजी बाहेर जातोय. गडी बाद होतोय फलंदाज वैभव. संघाची धावसंख्या झाली आहे ती 31. सामने केले का पिट्या एसी केले का इथे तू बनाय खेळले कवर पे तू हा सामने. पंचाच्या निर्णय वाईट वाटते. स्वतःची काउंटर धाव होईल. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 32 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जात येतो सीमा रेषा पार षटकार. त्यासोबत फलंदाज आकाशी भात. गडी बाद झाला इकडे आकाश. असं वाटतंय वॉरियर्स संघ इकडे एक ओव्हर मॅच खेळायला आलाय. सगळे खेळाडू मात्र चेंडू बाहेर टालवत आहेत आणि गडी बाद होत आहेत. तर यानंतरचा फलंदाज होत आहे तो आका अनिकेत जाधव उर्फ बुद्धा. हरित सर आताचा बॉल काउंट आहे का. संघाची धावसंख्या झाली होती 33. आणि ह्यांचा पुढे मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय तो यावेळी सी बाजेच्या पार चौकार. अनिकेतच्या गाडीवर आपल्याला स्वर्णाचा फटका सूर्यकाचा फटका पाहायला मिळाला. आणि तो फटका देतोय 4 धावा. संघाची धावसंख्येत बदल होईल 4 नाही. संघाची धावसंख्या झाली होती 37 झाली आहे. आणि जिंकण्याकरिता 20 धावांचं आव्हान आहे वॉरियर संघासमोर शेवटच्या षटकामध्ये. Thank you.
Mengenal golongan itu projek ini kerbau yang terpilih ini sangat sedikit tautan yang mampu nak cetak jauh nilai itu projek jinca kereta start ini mulai visa untuk awalnya warrior sangat semu. Paya pelanda sunil ani ani ke jadu jinca kait itu dengan ek tukar pilih melala tak perintah kasih main jinca utar sunil ani ani ke kesat sama defend kasi antik naik sangat. Jing negeri kita sah cendol ni kuni zaman zaman ni pun naik dah suni lencat tangga perhar cendol zat itu si marisha par tukar. Jing negeri kita 5 cendol ni 15 tahun tu lekse ada ni warrior tengah semur. Asin. Kita cendol project ini le kata kita kerap lepai lami dan dengan moria sangat mudah. Jawab nak tercendol. Offside data kalla ani exam ni kesusun. Kalau dah try korek itu ani ke, pawai acar cendol total haun terlepas warrior sangka semur. Sudah marah tak press tak pun ya, we ani ke cek bat bodoh nak lepas pelan itu cendol satu itu streamer ini cepat sekar. Warrior Sangha saha sahua khairoi do sima reisha par maidana cha bhar shatkar marun gadi baad utoy Sangha chi dhav sankhya zhali eti Sangha chi dhav sankhya zhali eti cha uwe chai ani 3 chendu mo jata jitya garita 13 dhav anto lakshe match jat kai zhali ta compulsory case asa nirnay asel Nawin Dakson Abhishek, Dakson Banana, yang lakukan itu supaya urusan ini dau kartu lebih cepat pada dau mete. Atau jinnya kita warrior sendal don cendu mungkin 12 daun selekse. Pauya ataupun juga orang cricket saya tali cendu si marisha par marat tali. Tapi pauya don cendu ni 12 daun. Dan cricket ini kaya ushakta. Don cendu 12 daun ia ushakta box cricket pada jekil saukara sun sudda. Pauya sama nak kon jinnya antik nanti warrior sendal. Cendu zat itu. Paris catat, ani tanggal setor ekshen dekik pasu, apun Paris hingga kau dun yawe sementara Ronaldo tuai sunis. Apun tingkatnya kau tak ekshen dua ni 12 daun cawan eh, mojer tengah semur. Sama antik nain sanggai kerja dua jam jalan lah eh.